जर हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्ती मानलं मान्य आहे. काय त्याच्यामध्ये चूक आहे माझी? हिंदुत्वावर काय स्टँड आहे? इथलाच आहेस? हो. बर, बस. पहिली गोष्ट म्हणजे मी हिंदू आहे, माझं धर्मांतर झालेलं नाही, त्याच्यामुळे ते सत्य आहे. बरोबर आहे? ज्या ज्या वेळेला ती संकटं येतील त्या त्या वेळेला माझा स्टँड क्लिअर असेल. तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला इथे एक मोर्चा निघाला होता, काही मुसलमानांचा मोर्चा होता आणि त्याच्यामध्ये आपल्या पोलीस भगिनींना मारलं होतं, आझाद मैदानवरती निघाला होता, आठवते का? आणि सगळी हुल्लडबाजी तिकडे सगळी चालू होती आणि त्यावेळेला तिथे इतर कुठच्याही राजकीय पक्षाने विरोधात मोर्चा नव्हता काढला, मी काढला होता तो मोर्चा त्यांच्या विरोधात. त्याच्यामुळे माझा स्टँड आता तुला कळलं असेल, नंबर एक. नंबर दोन, रंगाचा अर्थ मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितला होता. कोणी बोलतं की भगवा हा त्यागाचा, निळा हा ह्याचा, हिरवा ह्याचा, असं काही नसतं. या देशामध्ये तीनच गोष्टी असतात, भगवा हा हिंदूंचा, हिरवा हा मुसलमानांचा आणि निळा हा दलितांचा, असं माझ्या पहिल्या सभेमध्ये पण सांगितलं होतं. जे जे महाराष्ट्राला मानतील आणि जे जे महाराष्ट्रासाठी झटतील त्या सर्वांना मी बरोबर घेऊन जायला तयार आहे, पण महाराष्ट्र पहिला. आता हिंदुत्वाचं काय होणार? काय धर्मांतर केलं काय? मी ज्यावेळेला मागे शिवसेना पक्षामध्ये असं ज्याला प्रचाराला जात असे, व्यासपीठावरती येऊन मला सांगायचे उमेदवार किंवा तिकडची माणसं काय, साहेब इथे मुसलमानांबद्दल काही बोलू नका, आपल्या बरोबर आहेत. साहेब इथे दलितांबद्दल काही बोलू नका, ते आपल्या बरोबर आहेत. अरे म्हटलं मी कधी बोलत नाही रे, कशासाठी हे ढोंग करायचं आपण? जर हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्ती मानलं मान्य आहे. काय त्याच्यामध्ये चूक आहे माझी? हे सगळे काँग्रेसची ढोंग सगळी. निवडणुका आल्या की मशिदीत जा, तिकडे इफ्तार पार्ट्या करा, टोप्या घाला, तेव्हा बाबासाहेब आठवणार आहे ना. एरवी काय नाही, शाहू फुले आंबेडकर नावं घ्यायची आणि आपल्याला हवं ते करायचं. ते महाराष्ट्र म्हणजे राज ठाकरे म्हणजे अगदी ज्वलंत आक्रमक नेता, पण हे नाव काहीतरी वेगळंच वाटतं ना. आता आक्रमक म्हणून मी काय माझ्या मुलांची नावं त्रिशूळ आणि ढाल किंवा तलवारी ठेवू का? की मी स्वतः आक्रमक आहे म्हणून मुलांची पण नावं तीच? आणि हल्ली जरा बदललेले वाटतात, हे हल्ली असतं, जरा थोडा चेंज झालाय ना त्यांच्यात. चेंज होतो, माणूस मोठा झाला की बदलतो. तुम्ही कोणाला विचारता का, एक वर्षाचे असताना आपण गादीत मुतत होतात त्यावेळेला आपण अजूनही मुतत का आहोत?